हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या या स्पेशल भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्यासोबत जी अभिनेत्री आहे तिने ती 10वीमध्ये असताना पहिली मालिका केली, तुम्ही इमॅजिन करू शकता हे. आणि खूप प्रेम मिळालं तिला प्रेक्षकांचं, आणि आता त्यानंतर लग्नाळू 2.0 वर ती तुमच्या सगळ्यांना नाचवतीये. स्वागत करूयात कोल्हापूरची मुलगी आणि तुमच्या सगळ्यांची आवडती विदुला चौगुलेचं. विदुला, खूप स्वागत तुझं टुडे स्पेशलमध्ये. आणि आज या कोल्हापूरच्या मुलीला मी आपल्या मुंबईच्या मिसळीची मेजवानी दिली आहे, तर ती पण पहिल्यांदाच ट्राय करणार आहे गेस. हो, मुंबईची मिसळ. सो विदुला, सगळ्यात आधी कशी आहेस? मी खूप छान आहे, खूप एक्साइटेड आहे, कारण मी खूप फॉलो करते हा टुडे स्पेशल सेगमेंट. सो आज माझी आली आहे. हा, तर जसं मी म्हटलं की कोल्हापूरच्या मुलीला आज मुंबईची मिसळ. हो, ते काय म्हणजे तू मुंबईची मिसळ ट्राय नाही केली आहेस का? कोल्हापूरची खूप आवडते की आपण मुंबईकडे वळलोच नाहीये? हा, असं पण होऊ शकतं, कारण कोल्हापूरमध्ये कसं अगदी आठवड्यात ना एकदा खाणं होतंच, त्यामुळे मुंबईत आलं की जरा वेगळं काहीतरी खायचं. पण आता बघू, खूप वाद झाली आहेत मिसळ कुठली ती. आज मी आता मुंबईची टेस्ट करून बघते की कुठली बेटर आहे. ओके, सुरुवात कर, बघूयात आज काय कॉम्प्लिमेंट मिळते आपल्या मुंबईच्या मिसळीला. बरं, हा जो डोसा ठेवलाय समोर तोही तुला सगळाच खाऊन. हा, काय मोठा आहे. तू हेल्प करणारच मला. हो, एवढा होईल. बरं, काय वेगळेपणा दिसतोय का साधारण एक बाहेरनं बघितल्यावर तुला? हा सगळ्यात मोठा वेगळेपणा आहे कोल्हापूरचा, कारण कोल्हापूरमध्ये आम्ही ब्रेड असतात सहसा. सो ओके, सो आपल्याकडे एक प्लस पॉइंट आहे मुंबईकर. होपफुली हा प्लस पॉइंट असेल. फरसाण. हा, अग सांग काय ते, याची नको बघू. मी म्हणलं बघू. छान आहे, पण मला तिखट मुळात आवडतं, आणि मे बी कोल्हापूर ओव्हरऑल सगळ्यांनाच तिखट. पण मी तुला ऑनेस्टली सांगू का, कोल्हापुरामध्ये मी जेव्हा जेव्हा जाते मी ते मिसळच खाते, आणि नो डाऊट बेस्ट आहे कोल्हापुरातली मिसळ. खूप छान असते. जे ब्रेड तू म्हणाली सुरुवातीला, महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला एक छोटस मिसळ स्टॉल आहे, मी तिकडे खाल्ली होती, आणि खूप छान होती. तिखट तिखट तिखट, मस्त पातळ अशी ती तरी छान. हो, आणि ती जबरदस्त होती. सो मी जस्ट एक ट्राय करत होती, म्हटलं बघू तरी काय बोलते. या नो डाऊट कोल्हापूरची मिसळ. सो मुंबईची पण छान आहे, पण त्यातले त्यात कोल्हापूर, कारण ते काय, हां एक कसं माझं जरा एक आहेच अगदी. पण खूप गप्पा मारायच्या होती तुला तुझ्याशी. सगळ्यात आधी जसं मी म्हटलं ओपनिंगमध्ये, 10वीत असताना पहिली मालिका तू केली आहेस, अगदी 10वीत, आणि त्यानंतर जे सुरू आहे ते तर सुरूच आहे. तू आता FY ला आहेस, कॉलेज चालू आहे, ती सगळ्यात आधी मालिका तुला कशी मिळाली? आणि आपण 10वीत म्हणजे बोर्डाचं वर्ष म्हणतो, इतकं महत्त्वाचं, आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा, त्या टप्प्यावर येऊन आपण मालिकेत काम करतो दिवसाला 13-14 तास, म्हणजे अभ्यास तर बाजूलाच राहिला, ते कसं मॅनेज केलंस, आणि तो इतका डिसिजन तुझ्यासाठी सोपा होता, कठीण होता? झालं असं होतं की मुळात कोल्हापूरला ना जास्त ऑडिशन येत नाही, आणि लकीली हे ऑडिशन आलं होतं. आणि माझा सकाळी 10वी असल्यामुळे सकाळी 6 ते 10 क्लास असायचा. सो मी त्या दिवशी शाळा चुकवली, आणि मी माझ्या मित्रांना सांगितलं की तुम्ही जाऊन या, नाही तुम्ही जा आणि मला जाताना उठवा. ओके, आणि ते गेले, त्यांनी मला उठवलं नाही. आणि आल्यानंतर त्यांचा मला फोन आला की अगं मी जाऊन आलो, पण हां ठीक होतं असं काही वाटलं नाही. मग माझं काय झालं की कशाला जाऊ गा, आणि मम्मी डॅडी कोण नव्हतं, आणि रिक्षानं जावा या. मी मम्माला फोन करत होते की मम्मा मी जात नाही, मला कंटाळा आलाय. आणि मम्मी होती मीटिंगमध्ये, आणि मी 3-4 फोन केले, आणि एका फोनला मम्मीनं फोन उचलला, आणि मम्मीचा एवढा धावत होता की रिक्षात बसायचं आणि जायचं. ओ, आणि त्याच्या म्हणजे आई गा आता धावं लागणार आहे, परत फोन केला तर ती तिकडून येऊन मारेल मला. मम्मी आवरलं, गेल्यानंतर मग झालं ऑडिशन वगैरे सगळं झालं. एक 7-8 ऑडिशन झाले, आणि माझ्या डोक्यात असं काही नव्हतं की लीड म्हणून, कारण मला माहीत होतं की मे बी सिरियलला घेतात ते लीड असतात, ते नोन फेसेस असतात, आणि मला बहीण मैत्रीण असं काहीतरी पॅरेलल लीड मिळेल. आणि माझे आपले ऑडिशन झाले, मला शेवटपर्यंत माहीत नव्हतं, आणि दरवेळी जाईल तिथं मी माझी मीच जात होते, रिक्षा किंवा फ्रेंड्स असं, कारण मम्मी डॅडी दोघेही जॉब करत असल्यामुळे. आणि शेवटच्या ह्याला असं झालं की मला त्यांचा फोन आला की ये. मग मी परत निघाले, मला त्यांचा परत फोन आला की कोणतरी जबाबदार व्यक्ती घेऊन ये सोबत. मग मी मम्मी डॅडी दोघांनाही घेऊन गेले, आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे, आणि लीड म्हणून बघतोय, आणि परीक्षा जरा कॉम्प्रमाइज करावी लागेल तुम्हाला बोर्डची. आणि विनोद सर आणि निखिल सर या दोघांनाही असं वाटलं होतं, जे आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहेत,
त्यांना वाटलेलं की खूप कन्व्हिन्स करायला लागणार, कारण त्यांनी ठरवलं होतं की हिला नाही घ्यायचं आहे, कारण त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांचं झालं की माझी मुलगी असती दहावीच्या वेळी तर मी नसतं करू दिलं. तर विनोदाचं असं झालं की बघू ना आपण, बॉल त्यांच्या कोर्टमध्ये टाकू ते बघू दे, आणि त्यांनी फक्त सांगितलं. आणि मम्मी डॅडींचं आणि मला पण टेन्शन आलं, कारण मला माहीत नव्हतं की एवढे मम्मी डॅडींची काय रिॲक्शन असेल. आणि मम्मी डॅडी म्हणले की हां ठीक आहे चालेल ना. ओके, इतकं इझी होतं ते, कारण मम्मी माझी लेक्चरर आहे त्यामुळे तिला जरा माहीत होतं की आपण आत्ता जरी पेपर राहिले तरी आपण 11वी करत ते पुढचे ऑक्टोबरमध्ये देऊ शकतो, आणि त्याच्यात जरी 2 राहिले तरी आपण 12वी करत पण हे करू शकतो. आणि तिला माहित होतं की वर्ष वाया नाही जाणार, आणि इतकी बावळट नाही आहे मुलगी की 3 वेळा पास करावं लागेल. तर मम्मी रेडी होती, डॅडी पण रेडी होते. सो त्यांना पण असं झालं की एवढं क्विक झालं. फक्त मम्मी म्हणली की तिला सायन्स मॅथ्स देऊ द्या ह्या वेळेमध्ये, कारण ते 2 अवघड विषय होते माझ्यासाठी. ना त्याचं अभ्यासक्रम नाही, लकीली माझ्या वेळी मीच पहिली होते की ज्याच्या वेळी चेंज नवीन अभ्यासक्रम होता, त्यामुळे अजून काय 6-7 वर्ष तरी माहित नाही मला चेंज होईल, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही आला मला. आणि मग सायन्स मॅथ्स मी लगेच दिले, कारण ते जरा ताजे ताजे शिकलेले होते. बाकीचे मराठी आणि इंग्लिश इतिहास भूगोल जे 1 रिडिंगवर करता येतील ते मम्मी ऑक्टोबरमध्ये दिले. ओके, आणि पास झाले. पण हे खूप भारी आहे, कारण खूप महत्वाचं वर्ष असतं 10वी. पण या सगळ्यामध्ये फॅमिली सपोर्ट तुला खूप होतं ना, पण मनात ना कुठे असं वाटत होतं का की आपण परीक्षा द्यावी, अभिनय काय आपण अजून 1 वर्षाने सुद्धा करू शकतो का? नाही नाही. मला ऍक्च्युली दिदी होती, ती ऑस्ट्रेलियातच होती तेव्हा, आणि आमचं खूप चर्चा झाली दिदीला व्हिडिओ कॉलवर. आम्ही फुल फॅमिली बसून बोललो तर दिदीनं खूप कन्व्हिन्स केलं की यु नो जर लवकर चालू होतं आहे तर चांगलं आहे, तर चांगलं आहे, असं नको करूस की मिळेल आणि पुढे जाऊन काय होणारच नाही. तर मिळत आहे तर कर चालू, आणि असं पण नाही की 10वी जाणारच आहे. आणि मी पण तशी अगदीच एकदम हुशारच आहे, आणि पहिली दुसरी यायची नव्हते, मी ॲव्हरेज होते. मम्मी म्हणजे की करू देता काय करायचं आहे तिला. पण मग हा ऍक्टिंगचा किडा कधीपासून आहे? हो, ही तर खूपच छान गोष्ट आहे झालं. मम्मी ना, मम्मी डॅडी दोघं पण अदर ऍक्टिव्हिटीजमध्ये खूप होते, कारण डॅडी पण नॅशनल लेवल स्विमर आहेत, मम्मी पण स्पोर्ट्समध्ये खूप आहे. त्यामुळे त्यांचं असं होतं की मला खूप ठिकाणी ट्राय केलं स्पोर्ट्समध्ये, म्युझिक, डान्स, असं सगळीकडे, कारण मम्मीची इच्छा होती की कुठलं तरी एक चालू राहावं. आणि ॲक्टिंगकडे मम्मीनं कधी विचार केला नव्हता, कारण मम्मी डॅडीच्या दोघांच्या पण असं डोक्यात नाही की अभिनय हा छंद असू शकतो असं, की हा गाणं म्हणेल, काहीतरी वाजवेल, काहीतरी स्पोर्ट्स करेल असं. पण मम्मीच्या कॉलेजमध्येच खाली शिंदे अकॅडमी म्हणून एक शिबिर असायचं, आणि तेव्हा मम्मीला काहीतरी एक्स्ट्राचं ट्रेनिंग आलं आणि काय, आणि मी लहान होते आणि मला घरी सांभाळायला कोण नव्हतं, त्यामुळे पाळणाघर म्हणून मम्मीनं मला ओके ॲक्टिंगच्या ह्याच्यात घातलं शिबिरामध्ये, आणि मी तिथे सगळ्यापेक्षा जास्त रमले. मग ते माझं चालू झालं, मग मी बालनाट्यच करायचे. हो, मग 6वी 7 8वीपर्यंत मी बालनाट्य केलं, त्याच्यानंतर 9वी 10वी ब्रेक घेतला होता आणि 10वीमध्ये ऑडिशन दिलं. हो, पण हे खूप मस्त झालं तुझं, सुरुवातीलाच तुला एकदम छान मिळालं. पण ती जी सिद्धी होती तिला खूप डोक्यावर घेतलं प्रेक्षकांनी, मग तिचं पंजाबी ड्रेसमधलं ते साडीतलं ट्रान्सफॉर्मेशन हे खूप छान होतं, तिचा आवाज म्हणा किंवा तो एक ऑरा म्हणा. पण आता बॉईज 3 कट्टू सगळंच बदललं यार, म्हणजे कुठे ती सिद्धी होती आणि आता हे कॅरेक्टर हे एकदम वेगळं आहे. सो ना, खूपदा आपल्याला असं होतं की आपली इमेज ब्रेक होईल का, किंवा आपल्याला लोक एक्सेप्ट करतील का, ही सुद्धा भीती असते मनामध्ये की अरे याच्यात मला सिद्धी म्हणून एवढं प्रेम मिळालं, यात मला नाही एक्सेप्ट केलं. तर हा थॉट आला होता तुझ्या डोक्यात जेव्हा तू बॉईज 3 म्हणालीस? हां, मला हा थॉट आला होता की मे बी जे आता माझं फॅन फॉलोईंग आहे ते मला जास्त ट्रेडिशनल आणि सिद्धी याच्यामध्ये त्यांनी बघितलं. पण मला हे पण वाटलं की मला जेव्हा मी सिद्धी करत होते ना तेव्हा पण मला हा विचार आलेला, कारण मी साडीमध्ये कधीच कम्फर्टेबल नव्हते, आणि मला झालेलं की मी अनकम्फर्टेबल आहे तर ते लोकांना कितपत आवडेल, त्यांना किती छान वाटेल. पण ते नंतर मी पण कम्फर्टेबल झाले ऑफकोर्स, पण त्यांनी ते कॅरेक्टर पण खूप छान हे केलं, त्यांना पण आवडलं, त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला त्या कॅरेक्टरला. सो मला वाटलं की हे कॅरेक्टर मी कम्फर्टेबल आहे, मला आवडतं आहे, आणि मला ह्याचा जास्त आनंद होता की लोक वाट बघत होते की मी कधी येईन. मला खूप मोठा गॅप होता मध्ये. सो 2-3 वर्षाचा गॅप, 1 वर्षाचा गॅप झाला. आणि तेव्हा खूप जणांचं होतं की दुसरी मालिका कधी येणार, आणि मला जे कोण मेसेज करायचे ना त्यांचं पण असं व्हायचं की नवीन मालिका कधी येणार, ते त्यांच्या डोक्यात पण कुठे काही नव्हतं की सिनेमामध्ये येईल. सो मला, आणि मी आता बघती पण आहे ना, कमेंट्स वाचते, सगळं करते, त्याच्यामध्ये ना अगदी 100 कमेंटपैकी ना 98 कमेंट
खूप छान आहेत आणि सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे. सो मला हे छान वाटलं की मे बी त्यांनी माझ्या कॅरेक्टरवर प्रेम केलं सिद्धीवर, पण त्यांनी मे बी विदुलावर जास्त प्रेम केलं. जशी आहे तशी दुसऱ्या फिल्म मध्ये. पण आता लग्नाळू मध्ये आम्ही झलक बघतोय या मुलीची, ती कशी असणार आहे, आणि ट्रेलर टीजर मध्ये थोडं थोडं दिसलं आम्हाला. पण हे सगळं बघितल्यानंतर आई बाबांनी तुला काय कमेंट केली ते बघून सगळं, कारण ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी सुद्धा हे ट्रान्सफॉर्मेशन, मे बी ते तुला घरात असं बघितलं असेल पण स्क्रीनवर पण ते पहिल्यांदाच बघत असतील, तेव्हा त्यांच्या काय कॉमेंट होत्या? मम्मी डॅडी खूप खुश होते, कारण मम्मी डॅडीनं असं झालं की त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या मुलीला त्यांना आहे तसं एकदा बघायचंय. अच्छा, स्क्रीनवरती. कारण मी खूप यंग लग्न केलं आणि शेवटी शेवटी तर प्रेग्नेंट. मम्मी डॅडी झालं की दहावीत, हा ना दहावीत सगळं माझं सगळं करून झालं. सो त्यांचं झालं की हे जेव्हा बघितलं ना की यंग ती आहे तशी दंगा मस्ती करणारी टॉम बॉय छान डान्स करते, एन्जॉय करते. सो त्यांना खूप भारी वाटलं की हा हे असं बघायचं होतं आम्हाला. सो ते खूप एक्साइटेड आहेत फिल्मसाठी अगदी. आणि ना मी जेव्हा तुझी सिरियल चालू होती ना तेव्हापासून फक्त आम्ही ऐकत होतो की अरे ती खूप लहान आहे, ती जस्ट दहावी ते वगैरे. आज मला इतकं बरं वाटतंय तुझ्याकडनं ते उत्तर ऐकल्यावर की बाबा हो, म्हणजे ते सतत असायचं ना की यार कसं असेल हे, म्हणजे हा प्रश्न मला नेहमी पडायचा आणि आपण फार इंटरव्ह्यू केले नाही ते आम्ही. आज मला जेन्युअनली बरं वाटतंय हे सगळं उत्तर तुझ्याकडे खरं. सो टुडे स्पेशल फूड शो आहे आपला, किती फूडी आहे विदुला? मी फूडी खूप आहे, पण मी जराशी घरगुती फूडी जास्त आहे. म्हणजे मला मम्मीनं काहीतरी एक्सपेरिमेंट केलेले किंवा नॉनव्हेजमध्ये काहीतरी वेगळं वेगळं असं आवडतं मला जास्त. पिझ्झा बर्गर किंवा ह्या झोनमध्ये मी तेवढी एक्सपेरिमेंट नाही करत. जो ठरलेला आहे तो मी आवडीनं खाते, पण हां असं आठवड्यातनं एकदा मी त्यातल्या त्यात कधीतरी, पण असं खूप. कोल्हापूर म्हटलं की खूप असं छान छान काय काय पदार्थ, तांबडा पांढरा भेळ राजाभाऊंची खूप असं काय काय आहे, जरा मला सांग ना तिथल्या पाच फेमस गोष्टी सांग जिकडे तू नेहमी खायला जातेस. ऐक, एक तर भेळ राजाभाऊंची भेळ, त्याच्यानंतर त्याच गल्लीला केशवरावच्या शेजारी एक शोरमा मिळतो, तो एक मला प्रचंड आवडतो. ते एक. दुसरं म्हणजे कोल्हापुरात कुठल्याही ठिकाणी मी मटण खायला ऑलवेज रेडी असते. तांबडा पांढरा, तांबडा पांढरा मटण ते कुठल्याही हॉटेलमध्ये तेवढंच छान मिळतं अर्थात. आणि पाणीपुरी आणि सेम रंकाळा, रंकाळ्याच्या इथे एक कुठेही, आणि सेम तीच गल्ली केशवरावच्या शेजारीची जी खाऊ गल्ली. ऍक्च्युअली तू म्हणालीस ते बरोबर आहे, तिकडे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर तुम्हाला सेम गोष्ट म्हणजे असं नाही इथली चांगली नाही इथली जरा वाईट आहे. रंकाळ्याला मी गेले होते एकदा, तेव्हा तिथे मी दोन ठिकाण म्हणजे एक वेळेस इकडची खाली दुसऱ्या वेळेस तिकडची खाली, सेम होती म्हणजे असं खूप तिखट ती भेळ, काहीतरी नाव आहे त्याला, पण ती सेमच होती. असं काय हे वाटलं नाही की बाबा ही चांगली आहे ती वाईट आहे. ते आहे म्हणजे कोल्हापुरामध्ये ना मी खूप खुश असते जेवणासाठी, म्हणजे कुठेही गेलं तरी तुम्हाला छान. आता मुंबईमध्ये कसं आहे, मुंबईमध्ये कुठे खायला जातेस? मुंबईमध्ये सध्या हॉटेलमधलंच खाते आणि मैत्री झाली आहे मुंबईशी का? होतीये मे बी, कारण अजून तेवढं राहणं येणं नाहीये. एकदा ट्रेननी ट्रॅव्हल कर तू. हो खरंच, गरज आहे मला. एकदा कर तू ट्रेननी. पण मला आवडते मुंबई, म्हणजे मला इकडचं वेदर खूप आवडतं. सो मी घरी पण बोलते की कोल्हापूरपेक्षा जास्त ना मला मुंबई हॅपनिंग वाटते. कोल्हापूर असं निवांत आहे, छान आहे रिलॅक्स करायला, पण एक असं हॅपनिंग आणि सारखं काहीतरी घडतंय मध्ये वाटतं मला. पण ट्रेननी कधी कर प्रवास, लगेच मैत्री होईल मुंबई, पण गर्दीच्या वेळी प्रवास कर. इतकं ऐकलंय ट्रेन बद्दल शक्यच नाही, म्हणजे ह्या साईडला प्लॅटफॉर्म असतो कधीतरी ह्या साईडला असतो, इकडून तिकडे जाईपर्यंत सुटते ट्रेन काय काय. त्याच्यामध्ये आता एवढी गर्दी वाढली आणि सगळेच जण कामाला, त्याच्यामुळे ती ट्रेनमध्ये चढायचाच एक टास्क असतो की आत जाणं हा मोठा टास्क आहे, त्याच्यानंतर बाकी सगळं की उतरायचंय चढायचंय. आईने बनवलेलं काय आवडतं सगळ्यात जास्त? नॉनव्हेज काहीही अर्थात. आणि किती फ्रिक्वेंट बनतं घरी? मला प्रश्न पडतो की कोल्हापूरमध्ये बाहेरच इतकं छान मटण आणि तांबडा पांढरा वगैरे सगळं मिळतं, तर मग घरी हे लोक बनवतात की नाही बनवत, किती फ्रिक्वेंट बनवतात? अगं आम्ही बाहेरच कधीतरी जातो, घरी म्हणजे ना मला खूप आवडतं नॉनव्हेज खूप, आणि घरी म्हणजे आठवड्यात ना दोन वेळा असतं, एक बुधवार आणि एक रविवार. ते असतंच, मग रविवारचं मग माझं सकाळचं संध्याकाळचं. मग असेलच तर मी सोमवारी पण खायला तयार असते, पण तेवढं मम्मा नाही करत, म्हणजे की थांब जरा एवढं नाही खायचं नॉनव्हेज. पण सोशल मीडियावर मी बघते तुझे योगाचे फोटो वगैरे असे खूप असतात, म्हणजे तू वर्कआउटकडे लक्ष देते असं दिसतं त्यावरनं. सो कसं, तू डाएट कॉन्शियस आहेस का? समोर येईल ते जेवण आपलं असतं आणि नाही नाही दोन दोन तासांनी खाणं असं असं काही नाही. मी खूप खाते पण आता खात नाही. खाऊन हा मी बोलत मी खूप खाते पण एक्सरसाइज करते. मी असं हेच खायचं हेच नाही असं नाही. मे बी वयाचा पण भाग आहे लकीली टचवूड, की मला तेवढं अजून मेंटेन नाही करावं लागत आहे, पण जेवढं खाईन तेवढं मी एक्सरसाइज पण करते.
पण कधी ट्राय केलंयस किंवा कधी असं वाटलंय ट्राय, म्हणजे खूपदा स्क्रीनवर पटकन आपलं वजन वाढलेलं दिसतं, सो कधी असं ट्राय करायला गेलीस, डाएट वगैरे वळलीस त्या गोष्टींकडे का नाही? हो मी वळले, पण मी वेट गेनच्या डाएटकडे वळलेली आहे. ओके. कारण की माझं वजन नाही वाढत अगं, मला यू आर लकी ब्लेस टचवूड, मला खूप लक्ष द्यायला लागतं, त्यामुळे आता पण जे माझं डाएट असतं ना ते पण आता वेट गेनकडे जास्त आहे, म्हणजे मसल वेट वाढवता येईल दिवसाला. मी सगळं खाते दिवसाला, समोर येईल समोर येईल ते, पण मी फक्त प्रेफर करते की नाश्त्याला ऑमलेट, चीज ऑमलेट मॅक्स, आणि हे प्रोटीन प्रोटीन आणि मिल्क, आणि मग नाश्ता माझ्या ना दिवसात दोन नाश्ते होतात, एकतर सकाळी जिम झाल्या मी करते नाश्ता, नंतर झोपते परत 3 तास, आणि परत 11 उठून आता एक नाश्ता होता, मग तेव्हा जे काय असेल ते, मग कधीतरी मी तो छोले चाट करते मम्मा, नाहीतर मग ते काय असतं गं त्याचं बास्केट टाईप असतं पाणीपुरी सारखं, टोकरी ज्वारीची वगैरे, काहीतर करून ठेवते मम्मा, आणि नाहीतर मग जे शिरा किंवा हे जे काही असेल ते दुपार 11 नाश्ता, नंतर जेवण संध्याकाळी काहीतरी. बरं आई तुला दोन दोन नाश्त्याला एंटरटेन करते सकाळी पण आणि 11 पण, चांगलं आहे. कारण तिचं असतं की हिचं वजन वाढू दे, एक असतं ना आईला जरा बाळ गुडगुडीत असलेलं आवडतं, तर ते खूप प्रयत्न चालू असतात तिकडून तिचे, पण माझं वजनच नाही. हे मला किती हे कसं माझ्या कानाला ना काय आता फिलिंग नाही येत माहिती सांगायला की वजन वाढवायला डाएट आणि माझं वजनच वाढत नाही. अगं अक्षरशः मी ना जिम जरी बंद केलं ना तरी माझं वजन कमी होतं. ओके. काय वेगळंच आहे त्यामुळे काय कळतच नाही मला. पण आईने बनवलेला तो एक पदार्थ जो तुला खूप आवडतो तू कधीही खाऊ शकतेस, तो कोणता? मला तिची कढी भजी आणि भात एक प्रचंड आवडतं, आणि ती ना एक वेगळाच भात करते काहीतरी, मला तो नाही माहिती, एक साय टाकते काहीतरी आणि असं तसं, आणि तो बिर्याणी काइंड ऑफ सेमी बिर्याणी करते ती, आणि ते एक मला खूप आवडतं. या दोन गोष्टी ज्या मी कधीही खाऊ शकते. ओके. आणि बहीण सिडनीला असते, तू आत्ताच तिकडे जाऊन आलीस, बहिणीने काय बनवलंय का आज, तिने बनवलेलं काय आवडतं का नाही? खूप, कारण तिला ना ती तशी आहे, म्हणजे ती ना असे टाकोज आणि हे ते खाऊ शकते रोज, आणि तिला आवडतं ते आधीपासूनच, पण मी नाही खाऊ शकत, त्यामुळे ना मी गेल्यापासून ना तिला करायला लागलं रोज इंडियन जेवण. तू जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेली असते. हो हो. बिचारी. आणि तिला मग ती जॉबवर ना ऑफिसवर येऊन करायची, पण मी पण करायची, म्हणजे मी पण छान तिला काय म्हणतात त्याला भाजी विजी करून कापून विकून ठेवायचे, बाकी सगळं फोडणीचं काम तिचं असायचं. पण तिनं खूप केलं, पण मला ना तिनं केलेलं एक भेंडीची भाजी केली होती तिनं, आणि तिनं खूप वेगळी केलेली. ओके. म्हणजे आता ना मम्मीचं आणि तिचं बोलणं असतं छान, की ती सांगत असते मम्माला की अगं असं कर, हे घाल ते घाल. सो तिची भेंडीची भाजी एक मला खूप आवडते दीदीची. प्लीज खा तू, मी तुला खूप फूडीयस म्हणते, तू काहीच खाल्लं नाहीयेस. विदुलाची किचनची मैत्री कधी झाली? अजून नाही झाली. नाही झाली? मी विसरते यार, तू खूप लहान आहेस अजून. आणि मला अशी आवड नाही आहे, म्हणजे ना मी प्रयत्न केले खूप काही काही करायचे, म्हणजे खूप नाही, एक दोन प्रयत्न केले, पण मला मम्मी किंवा डॅडी कोणतरी लागतं, म्हणजे मी ते एकटी करत नाही. पण त्याने का लॉकडाऊन मध्ये एक चालू झालेलं मध्ये कुकरचा केक, कॉफी आणि डलगोना कॉफी, बापरे ते मी करायला घेतली. मी 2 तास मी काहीतरी करतच बसले, ते काही होईना, आणि म्हणजे चला ठीक आहे आपलं असं छान हे झालं नसेल तरी चवीला तरी ठीक असेल, पण मी दिली मम्मी डॅडींना, त्या दोघांनाही जाईना त्यांचं, आणि ना ते तोंडावर पण सांगेना की खूप वाईट झालं, छान झाली आणि मला आवडते स्ट्रॉंग असे तसे करत होते. ती इतकी वाईट होती, त्यांनी त्या दोन ह्याच्यामध्ये 4 कॉफी केली असतील, इतकी वाईट कॉफी केली होती मी ती, तेव्हा असं म्हणलं की नको कोणतरी करू दे. असं बेसिक किचन रिच्युअल्स येतात ना तुला, कटिंग चॉपिंग वगैरे ते? हां, आधी तर सगळं करू शकते मी, तयारी मी करून देऊ शकते. मी शेफचा हँड खूप छान होईन, पण शेफ नाही होऊ शकत. नाही, पण जर ऍक्टर नसतीस तर दुसरं कोणतं करिअर तू चॉईस केलं असतं? आई गॉड, ऍक्च्युली खूप लवकर विचारलाय मी तुला प्रश्न, तरी पण हा मे बी मी स्पोर्ट्स मध्ये असते, स्विमिंग. स्विमिंग कारण, हा कारण मी स्टेट लेवल स्विमिंग केलंय आणि मी रोज स्विमिंगला जायचे, पण झालं असं की जेव्हा नाटक चालू झालं आणि दौरे चालू झाले तेव्हा मग सकाळी स्विमिंग, मग शाळा, मग संध्याकाळी मग नाटकाचे प्रॅक्टिस, मग ते होईना झालं म्हणून स्विमिंग बंद झालं.
सो आणि डॅडींची पण जरा इच्छा होती की स्पोर्ट्समध्ये जावं, स्पोर्ट्समध्ये जावं किंवा स्विमिंगच करावं, कारण त्यांचा तो स्पोर्ट्स असल्यामुळे. पण झालं, मग ते सुटलं. पण बाबा करतात घरी, हां कधीतरी करतात, पण मग त्यांचं असतं की मग ते नॉनव्हेज प्रेफर करतात, नॉनव्हेज हां मटण विटणच करतात केले तर, नाहीतर मग मम्मा. ओके, पण तू मित्रांबरोबर नेहमी जातेस कोल्हापुरात खायला, ते कुठे आणि काय खाता तुम्ही सगळे मित्र? आम्ही खाऊ गल्लीच प्रेफर करतो कधीही जायचं म्हणलं तरी, कारण व्हरायटी असते, ज्याला हवं ते खाता येतं. असं हॉटेलमध्ये गेलं ना की एक लिमिटेशन्स येतात की इथं हेच चांगलं आहे, इथं तेच चांगलं आहे. मग आम्ही सगळे जाऊन खाऊ गल्लीमध्ये जाऊन काही सगळं घेतो आणि रंकाळ्यावर बसून काय खातो. पण विदुला अगदी कमी वयामध्ये इतकं छान स्टारडम तुला मिळालं आणि खूप तुझे लाखो फॅन्स झाले मालिकेनंतर. पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक फॅन मुमेंट असते ना, ती क्रेझी फॅन आपल्याला भेटतो आणि तो काहीतरी शेअर करतो आपल्यासोबत. असं घडलंय कारण तुम्ही बाहेरही मुंबईच्या बाहेर शूट करत होतात मालिकेचं, फॅन्स बरेच भेटले असतील. एक नेहमी लक्षात राहील असं फॅन किंवा त्या फॅनचा किस्सा कोणता शेअर करशील? ऐक, मी दोन किस्से आहेत माझ्याकडं. एक तर म्हणजे एक नंदन रहाणे म्हणून आहेत आणि त्यांची म्हणजे ते इतके गोड आहेत, त्यांची माझ्या प्रत्येक फोटोवरती पोस्ट असते आणि ते नाशिकचे आहेत. आणि एकदा मी झोपलेले आणि मम्मी आली आणि मला उठवलं की अगं एक जण आले आहेत, तसं मी आवरून बाहेर आले आणि ते आले होते आणि त्यांच्याकडे माझ्या घराचा पत्ता नाही, त्यांनी तो कसा काय शोधला मला माहीत नाही. कोल्हापुरात आले आणि ते खास फक्त मला भेटायला आले होते. ते आले, ते लिहितात खूप छान, त्यांनी त्यांच्या कविता वाचून दाखवल्या, त्यांनी मला एक खूप छान एक कपडा गिफ्ट केला, कुठला तरी एक तो होता, मला नाव आठवे ना प्रॉपर त्या कपड्याचं. आणि छान ते येऊन ते गिफ्ट केला, ते छान बोलले मम्मी डॅडींशी. मला ते खूप छान वाटलं की इतक्या लांबून आणि काही माहीत नसताना तेवढं. त्यांचं ना एक वाक्य होतं की कुठल्याही ठिकाणी गेलं ना की तिकडचा धोबी, किराणा माल आणि न्हावी यांना विचारलं ना की तुम्हाला सगळ्यात पत्ते मिळतात. आणि त्यांनी तेच केलं, ते कोल्हापुरात आले आणि ते विचारत फिरले आणि त्यांना घर मिळालं. आणि मला ते इतकं हे वाटलं की एवढे कष्ट, ते इतकं मोठं कोल्हापूर आहे त्यात शोधणं, तो एक मला खूप लक्षात राहील. आणि दुसरा म्हणजे जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला जात होते तेव्हा मी आणि तिथे बसलेलो आणि आता कसं फ्लाईटमध्ये मास्क कंपल्सरी, आणि मी तो खाण्यासाठी का कशासाठी तरी फक्त मास्क काढला. आणि फ्लाईट अटेंडंट असतो ना त्यातला एक त्यांना थांबला आणि त्यांना विचारलं की तुम्ही सिरियलमध्ये आहात, कारण दिदीला असं झालं की कोल्हापुरात ठीक आहे, इथं मलेशियामध्ये हिला विचारतायत माणसं. मी म्हटलं की हो, पण तो मराठीत होता आणि त्याची बायको खूप फॉलो करायची, माझी वाईफ खूप फॉलो. खूप भारी फिलिंग असेल ना आपल्या भारताच्या बाहेर कंट्री. मला इतकं जास्त झालं की कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं की तिथे विचारतील. आणि तो म्हणाला की माझी वाईफ खूप फॉलो करते आणि मला फोटो मिळेल, म्हणलं की हो म्हणलं अगदीच. आणि मला इतकं छान वाटलं आणि मला त्याच्या वाईफचं इतकं कौतुक वाटलं की ती बघतेच, ती त्याला घेऊन पण बघते. एक्झॅक्टली, पण छान वाटलं मला की मलेशियामध्ये कोणतरी ओळखलं. पण सिडनीमध्ये बहिणीने कुठे कुठे फिरवलं खायला तुला, आणि काय आवडलं काय नाही आवडलं? हो, मी ह्याच्यात होते ऍक्च्युली, मेलबर्नमध्ये होते, ती मेलबर्नमध्ये असते आणि आम्ही सिडनीमध्ये फिरायला पण गेलो होतो. मला आवडलं म्हणजे तो क्रोसॉ तिकडचा एक होता, तो आता ल्यूनचा क्रोसॉन म्हणजे काही मला आठवत नाही नेमकं नाव, पण तो इतका भारी होता म्हणजे मी दर आठवड्याला मी दिदीला असायची की यार मला तो खायचा, मला तो खायचा. तो एक खूप आवडला मला. आणि काय आवडलं नाही ते म्हणजे आम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेलो आणि तिने एक चिकन स्निझल असं काहीतरी मागवलं होतं आणि त्याचं एवढं मोठं आलं आणि ना ते काहीच नव्हतं, म्हणजे ना ते फक्त चिकन होतं आणि सलाड होतं एक. आणि यु नो आपण एक इंडियन असल्यामुळे मसाला एक लागतो आपल्याला. मला असं झालेलं की मला मसाला हवा आहे, फ्लॅट असेल, खूपच फ्लॅट होतं. मला ते गेलंच नाही, मी दिदीलाच दिलं आणि तिनं काहीतरी छान मागवलेलं, आम्ही ते स्विच केलं लगेच. पण मी तुला, तू खायच्या बाबतीमध्ये कशी खूप चूजी आहेस की एकदम इझी गोईंग आहेस की तुला चालतं का फक्त 3-4 स्टार मध्येच मी जाऊन खाणार असं आहे? माझं उलट आहे, मला ना 3-4 मध्ये जे असतं ना ते सगळं ऑथेंटिकची वाट लागते, म्हणजे तिकडे जाऊन पाणीपुरी खाणं आणि रस्त्यावरची पाणीपुरी. सो मला ना तसं जास्त आवडतं की कुठल्याही ठिकाणी गेलं की एक नॉर्मल ठिकाण म्हणजे छोट्या हॉटेलमधलं जे खाणं असतं ना त्यात ती खरी टेस्ट असते. सो मी हा जरा चूजी आहे, पण मला जरा मसाला आणि हे इकडचं माझं जास्त तिखट जेवण आवडतं, तिखट जेवण मला जास्त. पण मग आता जेव्हा प्रेक्षक तर खूप ओळखतात तुला, तर मग स्ट्रीट फूड खाण्यावर थोडे लिमिटेशन्स आले का जातेस खायला? आत्तापर्यंत तरी नव्हते, कारण माझा प्लस पॉईंट म्हणू शकतो हा होता की आता जी सिद्धी झाली तिचं कॅरेक्टर खूप वेगळं होतं, लुक लुक हा सॉरी लुक खूप वेगळा होता.
आणि त्यामुळे मला नॉर्मली कोण ओळखत नव्हतं. मी नॉर्मल जीन्स पॅन्ट केस बीस वर बांधलेले, सो त्यांच्या डोक्यात पण यायचं नाही की ही असेल बाबा, म्हणजे असे लुक्स जायचे की हिला कुठेतरी बघितलं किंवा, पण कोणाला असं कन्फर्म नसायचं. त्यामुळे मी कोल्हापुरात कशीही फिरायचे. पण आता जेव्हापासून टीजर लॉन्च झाला तेव्हापासून मी कोल्हापुरात गेलेलीच नाहीये. ओके, सो अजून तरी मला काहीच कल्पना नाही. आणि त्यांना जेव्हा ते तुला ओळखतील तेव्हा त्यांना बघून असेल अरे हीच ती असं वाटतील तुला सगळे बघून. खूप मस्त आहे. पण पदार्थांची कठीण नावं लक्षात राहतात कधी? नाही अगं, पदार्थ काय मला नावच लक्षात ठेवणं ना हे खूप. माझं नाव मला माहिती आहे. ठीक आहे. मला इतकं अवघड जातं ना की जागा किंवा माणूस किंवा पदार्थ मी खूप की ओके ठीक आहे. खूप छान आहे. मला म्हणजे मला जेन्युइनली असं वाटलं होतं की आता तू म्हणशील की नाही मी थोडस डायट कॉन्शियसच आहे असं तसं काही नाही. मला काही आवडतं खायला, असं काही नसतं की हेच हवं तेच हवं. सो जर कधी तुला जेवण बनवायची वेळ आली आणि कोणतरी घरी अचानक जेवायला आलं तर त्यांना तू काय बनवून खायला देशील? बनवून जर पाहुणे आले तर मॅगी. मॅगी? अरे यार हे एपिसोड बघूनच येणार नाही पाहुणे. नाही 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 मी काय जर त्यांनी मला हेल्प केली तर मी बनवू शकते. तू रॉ पासून बनवू नाही शकत? हा, रॉ गोष्टींपासून कुकरच लावायचा आहे किंवा भाजीच बनवायची? नाही म्हणजे मला ना सांगायला लागतं, म्हणजे ना अक्षरशः मम्मीने मला इतक्यानं सांगितलं की अगं फोडणी दे. मम्मी म्हटलं की फोडणी दे नको सांगू, फोडणी कशी देतात तिथून सांग. मम्मीला असं होतं की हा म्हणजे तेल घे मग हे कर मग ते कर मग मला ते. पण असं पण मम्मीची जी सवय असते ती डबे उघडून असे टाकते. मी असं की हे केवढं मम्मी तेवढं एका वाटीत काढून ठेवणार. मग मी त्या अशा वाट्या वाट्या टाकते की असं घेऊन टाकणं मला काही जमत नाही, अजिबातच नाही. पण एक असा कोणता पदार्थ आहे जो तुला जरा ट्राय करायचा आहे बनवायला? मी तो बनवला होता राजस्थानी लाल मांस म्हणून एक होतं आणि एक होतं जंगली मांस म्हणून. आणि ते होतं की आपण कोडे उडा मारलं अगं डायरेक्ट. मी तर झाले की मी बनवणार नाही वगैरे वळलीच नाही, तू डायरेक्ट राजस्थानी लाल मांस वगैरे. कारण मी बऱ्याच आता परवा पण असं झालं की एका पॉइंटला असं होतं ना की मम्मी म्हणते की हे खूप अवघड आहे मी नाही बनवणार. मग त्यापेक्षा मी म्हणते की मम्मा मला हे ट्राय करायचं मी बनवते. मग मम्मीला असं होत नाही ना की तू नको बनवू, आणि मम्मीला असं पण म्हणता येत नाही की मी बसते तू बनव. सो तिला यावं लागतं मग ते तशी होऊन जाते ती डिश बनली जाते. सो डायरेक्ट तिला सांगण्यापेक्षा म्हणते की मम्मा ही मला ट्राय करायची, सो मी काहीतरी माती खाणार त्यापेक्षा. मग मम्मी असते सो तीच करते खरं तर. पण असतं की मला ट्राय करायची. रिदुराला फक्त खाण्यासाठी एक डे आउट दिला तर कुठे कुठे जाऊन काय काय खाशील? ओके, फक्त खाण्यासाठी फिरायचं आहे आज. मी ना हेच सगळं खाईन, म्हणजे चाट शोरमा किंवा सँडविच. तुझं कॅलरी काउंटिंग नसतं बेसिकली? नाही नाही कधीच नसतं. सो मी असंच जाऊन सगळं खाऊन येईन. असं हॉटेलमध्ये जाऊन ते एक थाळी खाली की पोट भरतो. मी सगळीकडचं असं छोटं 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 सगळं टेस्ट करेन. सो कोल्हापूर सोडून आणि महाराष्ट्र सोडून जर बाहेर तुला खायला जायला सांगितलं वन डे आउट तर कुठे जाशील खायला? राजस्थान. मला तिकडचं मुळात तिकडचं नॉनव्हेज खूप छान असतं असं मी ऐकलंय, आणि मला तिकडच्या नॉर्मल डिशेस पण आवडतात. सो मे बी राजस्थान. सो सिनेमा येतोय 16 सप्टेंबरला आणि सगळे बॉईज धमाल करतातच आहेत ते तुमच्या स्टोरीजवरनं कळतंय. प्रमोशनसुद्धा दणक्यात चालू आहे तुमचं. एक तर कशी ॲडजस्ट झाली आहेस या 3 मुलांसोबत? कारण ते खूप दंगा करतात, इकडे पण येतात इंटरव्ह्यूला त्यांचा खूप गोंगाट चालू असतो. सो विदुला त्यांच्यात कशी तू ॲडजस्ट झाली आहेस का ते ॲडजस्ट झालेत आणि ती जर्नी कशी आहे आणि जरा एक अपील होऊ दे. नाही खरं मे बी त्यांनी पण मला ॲडजस्ट केलं थोडंसं आणि ते पण ॲडजस्ट झाले थोडे. कारण जमलं ना आपण लगेच पहिल्या भेटी. अगदी पहिल्या भेटीत म्हणजे आल्या आल्या आम्ही भेटलो सगळे आणि आम्ही बसलो होतो आणि त्यांचा दंगा चालूच होता. आणि म्हणजे ना त्यांना ते जाणवलं की आपण तिघं दंगा करतोय. मग त्यांना मला पण घेतलं दंग्यामध्ये. मग त्यांच्या अशाच काहीतरी ह्याच्या शूजवर कमेंट कर ह्याच्या जॅकेटवर कमेंट कर चालू होतं. आणि ना आपण पहिल्यांदाच भेटतो अशी कशी कमेंट करायची ना. मग त्यांनी म्हटलं की आता तूच करणार आहेस तिघांच्या जॅकेटवरती. मला झालं की अरे देवा हे काय. पण ना ते इतके छान आहेत ना की त्यांनी मी असेल किंवा कोणीही असेल किंवा आमचा अख्खा क्रू फक्त आर्टिस्ट नाही डायरेक्शन टीम म्हणा किंवा स्पॉटपासून सगळे ते इतके छान एक ग्रुप आहे ना. म्हणजे जेवणाच्या ब्रेकमध्ये पण आम्ही सगळे खूप दंगे दंगा करायचो. सो त्यांनी खूप छान मला त्यांच्यामध्ये घेतलं आणि आता आम्ही चौघं खूप दंगा करतो. क्या बात आहे. आणि सगळी धमाल प्रेक्षक बघणार आहे 16 सप्टेंबरला. येस.
सो विदुला थँक्यू सो मच, एकतर तू इकडे आलीस आणि हे सेगमेंट केलंस. आता हा डोसा तुला संपवून जायचाच आहे जसं मी तुला सांगितलं, आणि तिकडे पण अजून एक आहे. आपण इथे थांबूया आणि आपली मिसळ आणि हा डोसा एन्जॉय करू. येस डन, चलो.